दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विदर्भातील प्रसिद्ध रामभूमी रामटेक येथे दिनांक 8 ऑक्टोबरला दसरा या सणानिमित्त रावण दहन कार्यक्रम पार पडला. रामटेक या गावापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर मानापूर हे गाव आहे. या दोन्ही गावाच्या सीमेरेषेवर रावण आणि सुर्पनखा यांची मातीची मूर्ती तयार केली जाते आणि सुमारे 5 वाजता रामटेक येथील भोसले देवस्थान गडमंदिर येथून संपूर्ण पुरोहित शस्त्रांसहित निशाणी घेऊन खाली उतरतात आणि रावणाचा वध करण्याकरिता रावण उभारल्या ठिकाणी जाऊन शस्त्राने रावणाचा वध करतात. संपूर्ण भारतात अयोध्या आणि रामटेक याच ठिकाणी रावणाचा मातीच्या मूर्ती बनून विधिवत पूजन करून वध केला जातो. हे दृश्य बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते, परंतु हा सगळा कार्यक्रम पार पडतो तो रावण आणि सुर्पनखा यांच्या मूर्ती बनवण्यात येणाऱ्या शिल्पकारामुळे. त्या खऱ्या कलाकारांची दखल कुणीही घेत नाही, परंतु श्रीहरी बहुउद्देशीय संस्था रामटेकचे उपाध्यक्ष आणि समाजसेवक सचिन प्रभाकरराव डोंगरे यांनी या शिल्पकारांना भेटून त्यांचे रामटेकवासियांच्या वतीने आभार व्यक्त केले. या सुंदर प्रतिकृतीबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांना सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न केला. सुमारे 8 दिवसांपासून हे शिल्पकार मूर्ती बनवण्याचे काम करत होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कैलास निखोट, रामटेक, नागपूर.